नमस्कार शिक्षक बंधु भगिनींनो, वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचं किंवा निवड श्रेणी प्रशिक्षणाचं रजिस्ट्रेशन आपण केलं असेल, असं होऊ शकतं की आपण रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह केला नाही किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म मधील माहिती सेव्ह केलीच नाही। चिंता करण्याचं काही कारण नाही। आपला रजिस्ट्रेशन नंबर व रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये भरलेली माहिती आपल्याला शोधता येते। रजिस्ट्रेशन नंबर आणि रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये भरलेली माहिती कशी शोधायची हे आपण पाहणार आहोत। त्याआधी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा आपण श्रेणी प्रशिक्षणाचा फॉर्म भरला त्यावेळेला त्यामध्ये आपण आपला ईमेल ऍड्रेस नोंदवलेला आहे। जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं म्हणजे फीस ट्रान्झॅक्शन यशस्वीरित्या पूर्ण झालं तेव्हा आपल्याला त्या ईमेल ऍड्रेसवर मेसेज आलेला असेल। रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये जर आपण अचूकपणे ईमेल ऍड्रेस नोंदवलेला असेल तर त्या ईमेल ऍड्रेसवर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर व रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहितीचा मेसेज आलेला दिसेल। फीस ट्रान्झॅक्शनची तारीख जर आपल्या लक्षात असेल तर त्या तारखेचा ईमेल आपल्याला चेक करता येईल। समजा फीस ट्रान्झॅक्शनची तारीखच लक्षात नाही मग काय करणार? आपला ईमेल ओपन करा, इनबॉक्स मध्ये मेसेज सर्च करण्यासाठी टाइप करा सीनियर अँड सिलेक्शन ग्रेड ट्रेनिंग आणि सर्च करा। जर आपण रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये आपला ईमेल ऍड्रेस अचूकरित्या नोंदवलेला असेल आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं असेल म्हणजे फीस ट्रान्झॅक्शन यशस्वीरित्या झालेलं असेल तर आपल्याला ईमेल आलेला असल्याचं दिसेल, त्यावर क्लिक करा, मेसेज ओपन होईल। यात आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर, श्रेणीचा प्रकार म्हणजे ट्रेनिंगचा टाइप आपल्याला दिसेल, आपण वरिष्ठ श्रेणीसाठी ऍप्लिकेशन केलं आहे की निवड श्रेणीसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते आपल्याला दिसेल, शालार्थ आयडी आपल्याला दिसेल, आपलं संपूर्ण नाव दिसेल, अशी सर्व माहिती जी आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना नोंदवलेली आहे ती आपल्याला दिसेल। जर आपण ही सर्व माहिती प्रशिक्षणाच्या नोंदवहीत नोंदवून ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होईल। धन्यवाद।